नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी यासाठी शिवसेनेचं अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसमोर ढोलबजाव आंदोलन. कोपरगाव अत्याचार प्रकरण आणि गोरक्षकांच्या अत्याचाराचा राहुरीमध्ये जमियत उलेमा हिंद संघटनेच्या वतीनं निषेध, प्रशासनाला दिलं निवेदन. कोपरगाव येथील दैनिक जनप्रवास कार्यालयाची तोडफोड, चुकीचं वृत्त छापल्याचा आरोप. आणि शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी, लाखो भाविकांनी घेतलं साईंचं दर्शन. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राज्य शासनानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. त्या शेतकऱ्यांची यादी घोषित करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं अहमदनगरमध्ये जिल्हा सहकारी बँकेसमोर ढोलबजाव आंदोलन करण्यात आलंय. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे. मात्र कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी लवकरात लवकर घोषित करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं अहमदनगरमध्ये जिल्हा सहकारी बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं आहे. जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. कर्जमाफी झालेल्यांच्या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची नावे आहेत, तसेच त्यांना किती रुपयांचं कर्ज माफ झालं आहे, त्यांची यादी जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये लावण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. येत्या 8 दिवसांमध्ये यादी जाहीर न केल्यास प्रत्येक शाखेमध्ये जाऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शेतकऱ्याला जी कर्ज मुक्ती त्या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली आहे ती प्रत्यक्षात किती मिळाली, ही प्रत्येक तालुक्यामध्ये किती शेतकऱ्याला मिळाली, तिची रक्कम किती आहे, ही त्या ठिकाणी शासनानं बँकेच्या माध्यमातून जाहीर केली पाहिजे, बोर्डवर त्या ठिकाणी लावली पाहिजे. 8 दिवसात जर या बँकेने अशा याद्या जाहीर केल्या नाही तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व शाखेमध्ये शिवसैनिक त्या शाखेच्या आत जाऊन ढोल वाजवून आंदोलन त्या ठिकाणी करतील जोपर्यंत याद्या जाहीर होत नाही तोपर्यंत. गणेश राठोड, सी 24 तास, अहमदनगर. घोडेगावमधील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेमध्ये 8वीच्या वर्गासाठी 2 वर्षांपासून पालक पाठपुरावा करतायत, मात्र शासन याची दखल घेत नाहीये. 1 ते 12वीपर्यंत शाळा आहे असं सांगून पालकांची दिशाभूल केली जाते, त्यामुळे संतप्त पालकांनी यावेळी उपोषण केलंय. घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेमध्ये पुणे जिल्ह्यातील 3 तालुक्यातील मुलं शिकत होती. 2 वर्षांपासून 8वीच्या वर्गाच्या मान्यतेसाठी पालक पाठपुरावा करतायत, तरी देखील शासन त्याची दखल घेत नाही आहे. शाळा सुरू होऊन 9 वर्ष झालेत. शाळा सुरू करतेवेळी 1 ते 12वीपर्यंत शाळा आहे असं सांगून मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला जातो आणि वर्गाच्या मान्यतेच्या वेळ आल्यावरती खाजगी शाळांमध्ये मुलं पाठवण्याचा व्यवसाय शासन करतंय, त्यामुळे आमच्या पालकांची फसवणूक केली जाते. यावेळी संतप्त पालकांनी उपोषण केलंय. याप्रसंगी जिल्हा परिषद उपसभापती विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, रवींद्र करंजखेले, प्रकाश घोलप, संजय गवारी या मान्यवरांनी प्रकल्प अधिकारी सोनकवडे यांची भेट घेतली आहे. तसेच उपोषणकर्त्या पालकवर्गाचीही भेट घेतली आहे आणि वरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. शाळेला पहिलीपासून मुलं घातलेली तर आम्हाला 10वीपर्यंत सांगितलेलं का तुमच्या मुलांना 12वीपर्यंत शिक्षण होईल म्हणून आम्ही त्यामुळं मुलं आणून घातलेली इथं दुसऱ्या शाळेतली काढून काय करायचं गरिबांनी. आम्ही धरंगरस्ता असून बी शाळेत मुलं इथं आणून टाकलेली, आम्ही आता जर दुसरीकडे नेऊन टाकली मुलं तर आम्हाला खर्च होतो त्या शाळेला, कुठून आणणार आम्ही. बाकीचे पालक गरीब आहेत, धरंगरस्त आहेत, आदिवासी आहेत, आम्ही कुठं जाणार, आणणार तरी खर्च. एकतर पाऊस पाणी नसतो, कधी भात पिकत नाही, काय नाही काय, तिकडंवरती मावळात काय हे आहे काय जास्त, काय करणार आम्ही लोक. तरी शासनाने शाळेचं हे करावं आता पूर्ण. जर 8वीपासून मान्यता 12वीपर्यंत दिली तर चांगलंच आहे ना, बाकीच्या मुलांना पण सगळं होईल व्यवस्थित. आमची मुलं कुठं नेणार आम्ही शाळेमध्ये. प्रकल्पाअंतर्गत
घोडेगावमध्ये शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू जाऊन आज 9 वर्ष होत आले. 9 वर्षामध्ये शाळा सुरू करता वेळेसला शासनाने असं सांगितलं होतं की 1 ते 12 वीपर्यंत शाळा होईल आणि या ठिकाणी जवळजवळ 3ही तालुक्यांची लोकांची मुलं इथं शिकतात. आता 8वीचा वर्ग चालू होण्यासाठी बराच वेळा आम्ही पाठपुरावा केला, 2 वर्ष पाठपुरावा करत आहे, तरी ती शाळेत मान्यता मिळत नाही. आणि शासनाने एक बलाढ्य अशा शासकीय खाजगी शाळांना मुलं पुरवायचं काम चालवलं आहे, त्याच्यामुळं त्यांचा फायदा होतो आणि मुलांचं नुकसान होतं. आणि सगळी इंग्रजी माध्यमाची मुलं असल्यामुळं ती मुलं आम्हाला बाहेर मोठ्या शाळेमध्ये घालता येत नाही आणि एवढा खर्च पालकांना पेलवणार नाही. यामुळं आम्ही उपोषणाला बसलो आहे. उपोषण जोपर्यंत आम्हाला शाळेला मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. नंदू बोराडे सह सचिन काळे, C24 तास, शिनोली. संत ज्ञानेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ चास यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आलंय. ज्येष्ठ नागरिक संघ चासच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधनं मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीचं भूमिपूजन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. जे ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकत नाहीत किंवा ज्यांची मुलं आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना सांभाळत नाही आहेत त्यांनी फक्त पोलीस स्टेशनला कळवावं, आम्ही घरी येऊन तक्रार घेऊ आणि योग्य ती कारवाई करू, असं आश्वासन यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनचे API दराडेसाहेब यांनी दिलं आहे. या कार्यक्रमाला घोडेगाव पोलीस स्टेशनचे API दराडेसाहेब, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे, भाजप नेते संजय थोरात, जिल्हा परिषद सदस्य तुलसीताई भोर, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मुख्याध्यापक AS इनामदार, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मारुती भोर, शिवसेना विभाग संजय चासकर, शाखा प्रमुख विलास येवले आदी मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आजच्या ज्येष्ठ नागरिकच्या मीटिंग संदर्भामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी ठरवलं होतं की आपल्या गावच्या माध्यमातून विकासाच्या योजना किंवा गावच्या माध्यमातून ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे अशा लोकांना इथं बोलून त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्या दृष्टीने त्या गावामध्ये आलो, परंतु गेले 15-20 वर्षापासून ते संबंध पाहता हा ज्येष्ठ नागरिकांपुरता किंवा त्याच्याही पलीकडचा विषय होऊ शकतो की गेले 15-20 वर्षापासून ह्या गावामध्ये मी संपर्कात आहे किंवा अनेक नातेवाईकांच्या संदर्भातून, एलआयसी व्यवसायाच्या माध्यमातून आणि अलीकडे पाहिलं तर राजकीय माध्यमातून संपर्क आला. त्यावेळेला स्थानिक लोकांच्या सुद्धा अपेक्षा वाढलेली आहे की तुमचा सरकार ह्या सध्या राज्यावर आहे, तर त्या माध्यमातून काही ना काही खारीचा वाटा गावच्या विकासासाठी तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, त्या दृष्टीने काहीतरी तुम्ही सहकार्य करावं ह्या अपेक्षेने काही ठराविक लोक आली. त्यामध्ये दिलीप चासकर असतील, शंकरप्पा असतील, इनामदार सर असतील, येवले असेल किंवा अनेक सगळेच कार्यकर्ते ज्यावेळेला आले त्यावेळेला मला एक जाणीव झाली की स्मशानभूमीच्या माध्यमातून आपण काहीतरी योगदान करू शकतो. आणि त्या अनुषंगाने राज्याचे पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पांडेगिरीजी वापडसाहेब यांच्या कानावर अभिषेक घातला की स्मशानभूमीसाठी आपण दुरुस्तीसाठी काहीतरी निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्या दृष्टीने तो प्रस्ताव दिला आणि हा 2 लाखाचा निधी ह्या गावच्या स्मशानभूमीसाठी त्यांनी द्यायचं कबूल केलं आणि त्या अनुषंगाने 2 लाखाचा निधी ह्या ग्रामपंचायतमध्ये आज उपलब्ध आहे. समाजाचे शेडमुख झाल्यानंतर खरोखर हे 2 लाखाचा निधी दिल्याचं एक मानसिक समाधान मला लागेल आणि त्याचं खरं श्रेय हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पांडेगिरी बापटसाहेब यांना आहे एवढं आवर्जून सांगावं असं वाटतं. मोसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. गुरु पौर्णिमेनिमित्त आंबेगाव तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. लांडेवाडी, शेवाळवाडी येथे श्री साई मंदिरामध्ये असंख्य भाविकांनी सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतलाय. आंबेगाव तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. लांडेवाडी, शेवाळवाडी येथील श्री साईबाबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी गुरु पौर्णिमेनिमित्त सजवण्यात आलं होतं.
गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा अनादि काळापासून सुरू झाली आहे. यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आंबेगाव तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. यावेळी लांडेवाडी शेवाळवाडी येथील श्री साई मंदिरामध्ये भाविकांनी सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. मंदिरामध्ये संगीत भजनाचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रसाद म्हणून लाडूचं वाटप करण्यात आलं. गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विद्युत रोषणाई आणि फुलांनी रांगोळीनं सजावट करण्यात आली होती. ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, वडगाव काशिंबेग. येवल्यामध्ये जिल्हा बँकेसमोर शिवसेनेनं ढोलबजाव आंदोलन केलं आहे. संपूर्ण शेतकऱ्यांची तसेच कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना 1.5 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. येवला तालुक्यातील किती शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसलेत आणि त्यांना नक्की लाभ झाला आहे की नाही आणि थकीत कर्जदार किती आहेत या संपूर्ण शेतकऱ्यांची तसेच कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्यावी अशी मागणी जिल्हा बँकेसमोर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं आहे. याप्रसंगी संभाजी पवार, झुंजारराव देशमुख, राहुल लोणारी, दीपक भदाणे, महेश सरोदे, राजेंद्र लोणारी, दिलीप मेंगाळ, अमित अनकायकर, छगन आहेर आदी उपस्थित होते. कर्जमाफी मंजूर केली, मान्य केलेली आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफ होत नाही. त्या कारणानुसार शिवसेनेने जिल्हा बँकेकडे ज्यांच्या कर्ज माफ झाले त्यांची यादी मागणी केलेली आहे आणि सरकारने जी आकडेवारी दिलेली आहे ती चुकीची असल्या कारणाने उद्धव साहेबांनी या ढोलनाथ काशानाथ जिल्हा बँकेसमोर आणि ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे त्यांच्यासमोर कर्जमाफीसाठी एक ढोलनाथ चालू केलेला आहे. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगावमधील मतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरण आणि गोरक्षकांच्या अत्याचाराचा आणि दहशतीचा जमियत उलेमाए हिंद इराहुरी येथील संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आलाय. तसेच या संदर्भात तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलाय. गेल्या आठवड्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये एका मतिमंद मुलीवरती झालेल्या अत्याचाराबाबत आणि तथाकथित गोरक्षकांच्या अत्याचाराचा आणि दहशतीचा जमियत उलेमाए हिंद या राहुरी येथील संघटनेच्या वतीनं निषेध फेरी काढून जाहीर निषेध करण्यात आलाय आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. तहसीलदार अनिल दौंडे आणि पोलीस उपनिरीक्षक सविता सदावर्ते यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कोपरगाव तालुक्यामध्ये एका मतिमंद मुलीवरती सामूहिक अत्याचार आणि बलात्कार करण्यात आला. सदर घटना ही अमानवीय आणि मानवजातीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शासन करण्यात यावं. तसेच गो संरक्षणाच्या नावाखाली मुस्लिम समाजावरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. त्यामध्ये अनेक निष्पापांचा बळी गेलाय. तरी या अत्याचार करणाऱ्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होऊन जातीय सलोखा अस्थिर होऊ शकतो. यावेळी निषेध व्यक्त करताना मौलाना असलमभाई यांनी सांगितलंय की मुलगी ही कोणतीही असो, कोणत्याही समाजाची असो, तिची इज्जत करणं, तिला सन्मानाची वागणूक देणं हे प्रत्येकाचं काम आहे. कोपरगावमध्ये झालेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. राहुरी तालुक्यातील मुस्लिम संघटना, बहुजन मुक्ती संघटना आणि RPI संघटनेच्या वतीनं सदर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी जामा मस्जिदचे मौलाना अफजल मुफ्ती साहेब, चिस्तिया मस्जिदचे असलम मौलाना, जमियत उलेमा हिंदचे तालुकाध्यक्ष इम्रान सय्यद, बहुजन मुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वाघमारे, कार्याध्यक्ष अब्दुल आतार, RPI युवा तालुकाध्यक्ष सचिन साळवे, उपाध्यक्ष निलेश जगथने, माहिती सेवा समितीचे तालुकाध्यक्ष दीपक साळवे, सलमान कुरेशी, रहीम खान पठाण, शाबाद पठाण, अफनान आतार, जमीर आतार, सज्जाद शेख, एजाज पठाण, आतिक बागवान आदी उपस्थित होते.
यहाँ पर जाहिर निषेध के लिए जमा हुए हैं। कोपरगांव में जो मतिमंद लड़की पर बलात्कार हुआ है उसको जो है फांसी की सज़ा होनी ही चाहिए, इसलिए जो है हम यहाँ पर सब जमा हुए हैं। और जो है हमको RPI और इसी तरीके से बहुजन समाज पार्टी और इसी तरीके से ऑल इंडिया माहिती समिति, इन्होंने भी जो है पाठिंबा दिया है और बहुत सारे दूसरे लोग भी हैं। हम जो है ये जाहिर निषेध करते हैं कि ऐसे बलात्कारियों को फांसी की सज़ा ही होना चाहिए, इसलिए कि अगर इससे पहले ये कदम उठाया जाता, अगर कानून इससे पहले ही अगर इनको सज़ा दे देता, जैसे कि जो है दहली के अंदर जो है तो हुआ था, अगर जो है उन बलात्कारियों को सज़ा दी जाती तो आज ये नौबत नहीं आती। जैसे कोपरडी के अंदर हुआ, अगर उन लोगों को जल्दी से पकड़ के फांसी की सज़ा होती तो आज ये कोपरगांव का मैटर नहीं होता। बेटी किसी की भी हो, ये हमारे हिंदुस्तान की बेटी है, बेटी किसी की भी हो, चाहे कोई भी मज़हब वाला हो, आखिर बेटी बेटी है। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बताया है कि इन्हीं माँ को, माँ के कदमों के नीचे जो है जन्नत है, इन्हीं के जो है पैरों के नीचे स्वर्ग जो है तो रखा है। अगर इनको फांसी की सज़ा होती है तो फिर कोई भी जो है गलत निगाह हमारी माँ बहनों पर नहीं डालेगा। हम देख रहे हैं आज हमारी बेटियाँ स्कूल में जाने के लिए भी डर कर कदम रखती हैं, चाहे कॉलेज को जाओ या सर्विस को जाओ, हर वक्त जो है वह डर डर कर कदम रखती हैं और उसके बावजूद भी इतनी सारी चीज़ें हो रही, क्यों? इसलिए कि जो है कानून तौर पर जो इनको ढील दी जाती हैं, कुछ पुढ़ारी लोग आकर इनको छुड़ा देते हैं, जिसकी वजह से लोगों की हिम्मतें बढ़ जाती हैं। इसलिए हम अपील करते हैं कि ऐसे जो है नालायकों को और बलात्कारियों को और जिन्होंने जबरन जिना किया है, इनको फांसी की सज़ा होने ही चाहिए। बहुजन मुक्ति मोर्चा, इसी तरीके से RPI अठौलेगढ़, इसी तरीके से ऑल इंडिया माहिती सेवा समिति और इसी तरीके से तमाम राहुरी तालुके के मुसलमान भाई, ये तमाम जमीयत उलमाए हिंद की जानिब से तमाम के तमाम अहबाब यहाँ पर इसलिए शरीक है कि कोपरगांव के अंदर जो घिनौनी हरकत हुई है, एक बच्ची जो किसी भी मज़हब की रहने वाली हो उसके साथ में बहुत ही घिनौना काम किया गया है। इसलिए हम हुकूमत से इसके मांगने करते हैं और इसकी मांग करते हैं कि उन नालायकों को कड़ी से कड़ी सज़ा दी जाए, बल्कि फांसी की सज़ा दी जाए। इसी के अलावा आज हिंदुस्तान के अंदर एक माहौल को ख़राब किया जा रहा है गौरक्षा के नाम पर, और गौरक्षा के नाम पर दलित और मुसलमानों को टारगेट बनाया जा रहा है। हम उसका भी निषेध करते हैं और हुकूमत से इस बात की दरख्वास्त करते हैं कि इनके ख़िलाफ़ कड़ी से कड़ी सज़ा दी जाए, कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए, ताकि हिंदुस्तान का माहौल, हमारे मुल्क का माहौल अमन अमान का बाकी रहे और यहाँ की फ़िज़ा ख़राब ना हो। जो लोग फ़िज़ा ख़राब कर रहे हैं, हमारी हुकूमत से दरख्वास्त है कि उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई जाए। कोपरगांवमध्ये झालेल्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही कठोर असा विरोध करतो, कठोर असा निषेध करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं डिपार्टमेंटला विनंती करतो का जे आरोपी असेल त्याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे, कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि रिपब्लिकन पार्टी आपल्या बरोबर सर्वांच्या बरोबर आहे, आमदार रामदासजी आठवले आपल्या सर्वांच्या बरोबर आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी। आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेलं डिंबे धरण, मात्र या धरणामध्ये आता केवळ 26% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। येत्या काही दिवसांमध्ये पावसानं दमदार हजेरी न लावल्यास आंबेगावकरांना गंभीर पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे। जुलै महिन्याचा 15वा संपत आलाय, मात्र पश्चिम पट्ट्यातील डिंबे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नसल्यानं धरण पाणी क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये अल्पशा प्रमाणात वाढ झाली आहे। सद्यस्थितीमध्ये डिंबे धरणामध्ये केवळ 26% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये देखील गेले अनेक दिवसांपासून वरुणराजा बरसलाच नाही आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीची कामं खोळंबली आहेत, तसेच जिरायती क्षेत्रामध्ये सुद्धा पेरण्या खोळंबल्यात। वेधशाळेनं येत्या 72 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असं भाकीत वर्तवलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये पावसानं जोमदार हजेरी लावावी आणि आंबेगाव तालुक्यासाठी जीवनदायिनी असलेलं डिंबे धरण पूर्ण क्षमतेनं भरावं असं साकडं बळीराजा देवाला घालतोय। आंबेगाव तालुक्याला वरदान ठरलेलं डिंबे धरण, या डिंबे धरणामध्ये आत्ता 26% इतका अल्पशा पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या जून महिना आणि आत्ता जुलै महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे इथे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। येत्या काही दिवसांमध्ये जर पाऊस झाला नाही तर पाण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे। दिनेश वानखेले, C24 तास,
मंजर। आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा गर्द हिरवाईने नटलाय। पाण्याने भरलेली भाताची खाचर, त्यामध्ये फिरणारी बैलजोडी आणि त्यांच्या मागे आदिवासी गीत म्हणणारे आदिवासी स्त्री पुरुष, हे सर्व दृश्य पाहून भीमाशंकरला येणारे भाविक आणि पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत। आंबेगाव तालुका पश्चिम आदिवासी भागामध्ये भात लागवड अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळं आंबेगाव भागामध्ये लागवडीची कामं खोळंबली आहेत। सध्या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग गर्द हिरवाईनं नटलाय। बहुतांशी भात लागवड पूर्ण झाली आहे। भात खाचरं देखील हिरवा शालू पांघरून मंद हवेच्या झोक्यावरती डोलताना दिसतायत। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे काही ठिकाणी भातरोपं पिवळी पडली आहेत। पाण्यानं भरलेली भाताची खाचरं, त्यामध्ये फिरणारी बैलांची जोडी आणि त्यापाठोपाठ आदिवासी गीत म्हणत भात लागवड करणाऱ्या आदिवासी स्त्रिया आणि पुरुष, हे सर्व चित्र पाहिलं की प्रत्येकाला हरवून जावंसं वाटतं। सध्या असंच चित्र आदिवासी भागामध्ये सर्वत्र पाहायला मिळत आहे। भीमाशंकरला येणारे भाविक आणि पर्यटक आवर्जून अशा भात लागवडच्या ठिकाणी थांबून सेल्फी घेत आहेत। सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात विधास्त। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96-23-72-13-45 आणि 89-99-09-76-69। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत, पाहूयात पुढची बातमी। कोपरगाव येथील मतिमंद मुलीच्या अत्याचार प्रकरणी चुकीची बातमी प्रसिद्ध केल्याचा आरोप करत संतप्त जमावानं दुपारी कोपरगाव शहरामधील दैनिक जनप्रवास या कार्यालयाची तोडफोड केली आहे। या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आलंय। दरम्यान या घटनेनंतर कोपरगाव शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। कोपरगाव येथील मतिमंद मुलीच्या अत्याचार प्रकरणी 9 जुलै रोजीच्या दैनिक जनप्रवासमध्ये चुकीची बातमी प्रसिद्ध केली असा आरोप करत काही संतप्त नागरिकांनी कोपरगाव पोलीस स्टेशन येथे मोर्चा आणला आणि दैनिक जनप्रवासचे पत्रकार नानासाहेब जवरे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी संतप्त जमावाला शांत करत वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आणि प्रतिनिधी नानासाहेब जवरे यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय। परंतु त्यानंतर या जमावाचा उद्रेक झाला। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास संतप्त जमावानं दैनिक जनप्रवासच्या कार्यालयावर जाऊन या कार्यालयाची सामानाची तोडफोड केली आहे। त्यामुळे कोपरगाव शहरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दैनिक जनप्रवासचे कोपरगावचे पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या फिर्यादीवरनं 10 प्रमुख आरोपींसह इतर 20-25 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तोडफोड करणाऱ्यांपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान तोडफोड प्रकरणी सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, पत्रकार नानासाहेब जवरे यांच्यावरील 295 अ हा कलम रद्द करावा, तसेच त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं या मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं उपपोलीस अधीक्षक सागर पाटील यांना देण्यात आलंय। यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते। कोपरगाव शहरामध्ये अत्याचाराची घटना घडल्यापासून तणावाचं वातावरण निर्माण झालंय। त्यामध्ये या सर्व प्रकारानं सदर घटनेस वेगळं वळण लागलंय। त्यामुळे सर्वांनी समजूतदारपणाची भूमिका घेऊन शहरामध्ये शांतता कशी राहील आणि पीडित मुलीला न्याय कसा मिळेल याचा विचार करून कृती करणं गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव पोलीस स्टेशननं शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती।
यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी पोलिसांनी आणि उपस्थानी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय. शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केलाय. रॅपिड फोर्सच्या 5 गाड्या शहरामध्ये दाखल झाल्यात. सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे हे करतायत. प्रवास कार्यालयाच्या कोपरगाव विभागीय कार्यालयावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथमतः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो. पत्रकारशाहीचा कला घोटण्याचं काम काही मंडळीकडून सुरू झाले. पत्रकारिता करत असताना निर्भीड पत्रकारिता ही कोपरगाव नव्हे तर नगर जिल्ह्यात निर्भीड पत्रकारिता केली जाते. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम या पत्रकारितेतून होत असताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. आज दैनिक जनप्रवासच्या वर्तमानपत्रातून 2 दिवस आमचे सहकारी नानासाहेब जवरे यांनी ज्या घटनेबद्दल लिखाण केलं त्या लिखाणाचा भाव करून काही लोकांनी आमच्या दैनिक जनप्रवासच्या कार्यालयावर हल्ला केला आणि हल्ला करून ती मोडतोड केली. प्रथमतः हा जमाव या पोलीस स्टेशनमध्ये आला. त्यांनी या ठिकाणी येऊन काही हितगुज केलं आणि हितगुज केल्यानंतर डायरेक्ट त्यांनी जाऊन आमच्या दैनिक जनप्रवासच्या कार्यालयावर हल्ला करून तिथं संगणक असेल विविध सामानाची मोडतोड केली. एवढंच न थांबता या मोपने 295A हा गुन्हा दाखल केला. मात्र मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सांगतो, पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी थोडं विचारात घ्यायला पाहिजे होतं, पण दबावाला बळी पडून कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात या घटनेचे पडसाद आता उमटतील. पत्रकारांचा गळा घोटण्याचं काम या समाजात सुरू झालेले आहे, मात्र निर्भीड पत्रकारितेला कधीही लगाम लागू शकत नाही आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ झालेल्या कृत्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करतो. 295 हा जो हा झालेला गुन्हा तातडीने आम्ही मागे घ्यावा ही आमची मागणी राहील. कोपरगाव शहरात झालेली 3 तारखेला जी घटना झाली एका मतिमंद मुलीवर सामुदायिक बलात्कार झाला, त्यासाठी आम्ही कोपरगाव आमचे सर्व पक्ष सर्व धर्मजातीच्या लोकांनी कोपरगाव बंद ठेवलं. 100% कोपरगाव बंद होता. तालुक्यात पूर्ण महाराष्ट्रात ही बाबची निषेध होऊ राहिली. 5 तारखेचे पेपरला एक जनप्रवास पेपरला एक खोटी बातमी यांनी टाकली पत्रकारांनी का प्रेमयोग होता. एक मतिमंद मुलगी मुकबधीर मुलगी ही प्रेमयोग करू शकत नाही याचा आम्ही पहिले पत्रकाराचा निषेध करतो. ते घटनेला आम्ही प्रशासन पोलीस प्रशासनाचा मान्य करून ती घटनेवर आम्ही थोडा आळ टाकला. परत तिने 8 तारखे 7 तारखे पेपरला परत बातमी टाकली का त्याचा खुलासा पोलीस स्टेशन आम्हाला देत आहे. मी तो धर्म बदलतो असं ते पोराचं म्हणणं आहे मुलग्याचं. आता हे सामुदायिक बलात्कार आहे, हे एकटा बलात्कार नाही. सामुदायिक बलात्कार म्हणजे सामुदायिक बलात्कार होतो. म्हणून सामुदायिक बलात्कारला लाटून पोलीस डिपार्टमेंट स्वतः त्याला एकटाच बलात्कार म्हणजे ते एकच आरोपी दाखल करत आहे. म्हणून आज जे बातमीला आली त्याचं कोपरगाव शहरात आम्ही सगळं धर्म सर्व पक्षीचे लोक त्याचा निषेध करीत आहेत आणि पोलीस साहेबांनी शासनाने त्याची तातडतो आरोपीला अटक करायला पाहिजे कोणतं पत्रकार असेल ते. कारण की अशी बातमी टाकून दोन समाजामध्ये तिरमिसळ होऊ शकतो, जातीय दंगल होऊ शकतं, काय पण होऊ शकतं. वेगळ्या बातम्या टाकतो वेगळ्या करतोय याला माहिती कोण देतो? पोलीस डिपार्टमेंट देतोय का वेगळा कोणते? आम्हाला तर असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटनी स्वतः त्या आरोपी समोर याला बसून ही माहिती घेतलेली आहे. म्हणून आम्ही नाना जावरे असेल कोणतेही पत्रकार असेल त्याचा परवा जनपरवा त्याचा आम्ही जाहीर सर्व धर्म संभाव सर्व पक्षाकडून निषेध करतो. जी 4 दिवसापूर्वी जी घटना घडली होती त्या अनुषंगाने जनप्रवास या पत्रकार दैनिकामध्ये काही न्यूज छापून आल्या होत्या. त्या अनुषंगाने फिर्यादी शफिक समाजसेवी यांनी फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये 40/2017 295 गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही लोकांनी जनप्रवासचे जे नानासाहेब जवरे यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाची तोडफोड केली. त्याच्यावरूनसुद्धा आपण 2017 हा गुन्हा दाखल केलेला आहे. ह्या गुन्ह्यातील बरेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत. लोकांना अटक केली याच्यामध्ये सध्या तपास सुरू.
आहे त्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आम्ही बघत आहोत, लोकांची नावाची खात्री करून त्यामध्ये लोकांना आम्ही अटक करतो. शहरामध्ये तणावाचं वातावरणाचं चर्चा आहे काय, याच्यामध्ये आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. पोलीस प्रशासन जी कारवाई करत आहे, कायदेशीर कारवाई करत आहे, प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. कुठल्याही प्रकारे कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नका. आणि आपल्या शहरातील जे शांततामय वातावरण आहे ते वातावरण आपण असंच अबाधित ठेवावी अशी इच्छा मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आणि इच्छा व्यक्त करतो. योगी डोके, सी 24 तास, कोपरगाव. राहुरी ते श्रीरामपूर रोडलगत असलेल्या देवळाली प्रवरा येथे कान्हू मोरे यानं मोटरसायकलीवर जात असलेल्या संसारे आणि दातीर या दोन पत्रकारांना कट मारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दातीर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तसेच त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला विनामूल्य पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. राहुरी ते श्रीरामपूर रोडलगत असलेल्या देवळाली प्रवरा येथे कान्हू मोरे यानं मोटरसायकलीवरनं जात असलेल्या दोन पत्रकारांना कट मारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 9 जुलै रोजी पत्रकार रोहिदास दातीर आणि संजय संसारे हे आपल्या खाजगी कामासाठी दुचाकीवरनं श्रीरामपूर येथे गेले होते. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान आपलं काम आटोपून दातीर आणि संसारे परत येत असताना देवळाली प्रवरा हद्दीमध्ये बाळासाहेब चव्हाण यांच्या फॉर्म हाऊससमोर पाठीमागनं आलेल्या कान्हू गंगाराम मोरे यानं चारचाकी वाहन भरधाव वेगामध्ये आणून कट मारला आणि पुढे जाऊन गाडी आडवी घातली. त्यावेळी चालकाच्या सीटवरनं कान्हू मोरे आणि इतर 4 अनोळखी लोक गाडीमधनं खाली उतरले. यावेळी कान्हू मोरे यांनी दातीर आणि संसारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात पत्रकार रोहिदास दातीर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटलं आहे की मी राहुरी शहरातील रहिवासी आहे, मी नेहमी सायकलवरती शहरामध्ये कामानिमित्त फिरत असतो. कान्हू मोरे यांचे काही गुंड मला नेहमी कट मारतात, मी बाहेर गावी जात असताना माझ्यावरती पाळत ठेवतात, त्यामुळे माझ्यावर भविष्यामध्ये खुनी हल्ला होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला कायमस्वरूपी विनामूल्य संरक्षण द्यावं. या प्रकरणी रोहिदास दातीर यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये साधी तक्रार दाखल केली आहे. काल दिनांक 9 जुलै रोजी आम्ही माझे मित्र दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास दातीर व मी दुचाकीवर राहुरीच्या दिशेने श्रीरामपूरकडून राहुरीच्या दिशेने येत असताना आम्हाला कान्हू मोरे नावाच्या इस्माने आम्हाला स्कॉर्पिओ गाडी आडवी लावली आणि आम्हाला कट मारला आणि गाडीमधून उतरून आम्हाला माझे साथीदार जे माझ्यासोबत होते गाडीवर त्यांना धमकी दिली की तुम्ही आमच्या बातम्या छापता, तुमच्याकडे पाहून घेतो, राजू जाधवच्या खुनातून मी निर्दोष सुटलेलो आहे, तुम्ही जास्त माजलेत का, अशा प्रकारची धमकी दिली. तर आम्ही तिथून त्यांच्या तावडीतून निसटलो आणि देवळली मार्गे आम्ही राहुरीला पोहोचलो. जी स्कॉर्पिओ होती त्या गाडीचा नंबर MH 17 59 95 ही स्कॉर्पिओ व्हाईट कलरची गाडी होती आणि मी माझ्या स्वतःच्या मालकीची असलेली 2 व्हीलर यामा क्रुक्स गाडी MH 17 N 62 39 या गाडीवर होतो. आणि साधारण 2 च्या दरम्यान ही घटना देवळली प्रवरा शिवारात चव्हाण नर्सरीजवळ घडलेली आहे. तर आम्ही आमचा जीव मुठीत धरून त्या ठिकाणी आम्ही निघून आलो, अन्यथा या नंगट व्यक्तीने आम्हाला मारले असते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी. गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डीमध्ये हजारोंच्या संख्येनं पालख्या दाखल झाल्या होत्या. दरम्यान श्रीरामपूरमधील नगरसेवक दीपक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी एकरुके ते पिंपळवाडी गावापर्यंत पायी चालणाऱ्या भाविकांना पाणी, खिचडी आणि फळांचं वाटप करून आपली सेवा साईंच्या चरणी अर्पण करतात. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अनेक गावांमधनं पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या होत्या. अनवाणी पायानं भाविक ओम साईराम म्हणत शिर्डीला जातात. मात्र भाविक मोठ्या उत्सवाच्या वातावरणामध्ये भाविक पालखी खांद्यावर घेऊन नाचत गात भक्तिभावानं शिर्डीला जात असतात. श्रीरामपूरमधनं मोठ्या प्रमाणात भाविक पालखी घेऊन शिर्डीला जातात. मात्र पालखीमध्ये येणाऱ्या भाविकांना दानशूर गावकरी खिचडी, पाणी, चहा, सरबत असे अनेक पदार्थ देत असतात.
तसेच भाविकांची काळजी घेणारे श्रीरामपूर पालिकेचे नगरसेवक दीपक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वैशाली चव्हाण हे दोघे पतीपत्नी वर्षभर रोज थोडे पैसे साठवून एक रुखे गावापासून ते पिंपळवाडी गावापर्यंत पाणी खिचडी असे अनेक पदार्थ पायी चालणाऱ्या भाविकांना वाटत असतात. चव्हाण यांचीही साईबाबांवर भक्ती आहे. ते नेहमी शिर्डीला उत्सव असल्यावरती पालखी घेऊन जाणाऱ्या भाविकांना अशी मदत करून साईंच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. अनेक साई भक्त चालत आलेले दिंडीमध्ये, तर आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. काही महिला आहे. काय ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय श्रद्धा आहे तुमची बाबावर? मी टाकली भांचे शिवरकर आहे मी. तर माझी श्रद्धा अशी की बाबा बाबांनी जगाचंच कल्याण केलं पाहिजे. मी माझ्या स्वार्थासाठी येत नाही. प्रत्येकाचे आत्मे म्हणजे मन बदलले पाहिजे. सगळ्यांनी निस्वार्थ सेवा करावी आणि बाबांच्या सेवेत खंड नाही केला पाहिजे. अनेक भाविक भक्त रस्त्यानी चालत आहे. अनेक महिला आहे, पुरुष आहे, आपण अजून काही महिला आहे त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. आपण कुठून आलात काय सांगणार? मी बेलापूरवरून आली आहे. पहिल्यांदाच दिंडीत आली आहे. मी केशवपूरवरून आलेले आहे. मी साईबाबांच्या शिर्डीला दर्शनासाठी जात आहे. आणि सगळे भाविक ह्या दिंडीमध्ये सगळे प्रसाद वगैरे जिथं जिथं सगळ्यांना देत आहे, त्या भावी भक्तांचे मी मनापासून आभार मानते. आणि साईबाबांचं हे मना साईबाबांवर सगळ्यांचा विश्वास असल्यामुळे मी सगळे भाविक आज बिगर चप्पलने चालले. सर्व भावी भक्तांचे मी मनापासून आभार मानते. खूप खूप आभार मानते. तू काय सांगशील, किती वर्षापासून येते? मी फर्स्ट टाइम दिंडीमध्ये आले, तर मला खूप छान वाटते. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू आहे. त्यानिमित्त अनेक गावातून दिंड्या येत आहे. त्याच पद्धतीनं श्रीरामपूरमधून एक मोठ्या प्रमाणात दिंड्या येत आहे. तर अनेक ठिकाणी जे दिंडीतले जे वारकरी आहे, जे भाविक भक्त आहे, त्यांना प्रसाद म्हणून कुणी किळी वाटतंय, कुणी खिचडीचा प्रसाद वाटतंय. असेच आपले श्रीरामपूरचे नगरसेवक आहेत चव्हाण यांनी देखील इथं मोठ्या प्रमाणात भक्तांचं स्वागत करत आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार आहात आपण नेमकं काय कशा पद्धतीनं हे चालू आहे तुमची तयारी? कालपासून आम्ही नाही का सगळ्या कामाचे नियोजन करून आज सकाळी पहाटे 5 वाजता उठून नाही का सर्वप्रथम नाही का आम्ही नाही का नॉर्दन ब्रांची इथं नाही का सर्व पालखींचे स्वागत केले. आपल्या श्रीरामपूर शहरातली मानातली मानाची पालखी बाबासाहेब खोसरे व त्याच्यानंतर नाही का आपले विलासकाका लबडे दुसरी आणि तिसरी नाही का आपले सोनवणे राजूभाऊ सोनवणे यांची पालख्या आल्या. आणि त्याच्यानंतर छोट्या मोठ्या अनेक पालख्या आल्या. त्या पालख्यांचा आम्ही अगोदर नाही का तिथं नाही का 7 वाजेच्या दरम्यान आम्ही त्यांचं स्वागत केलं. प्रसादाचा लाभ देतात. पण नाही का पिंपळवाडी आणि एक खुर्क्याच्या अंतर मोठं असल्यामुळं या क्षेत्रामध्ये कुणी पण नाही का काही ठेवत नाही. त्याच्यामुळं आमच्या मनात आलं का आपण नाही का खरं जर नाही का आपण भक्तांना जर काही जर नाही का आपल्याला जर त्यांना अडचणीची जी गोष्ट आहे ती जे नाही का एक खुर्क आणि पिंपळवाडी या मधल्या भागामध्ये नाही का खरंच गरज आहे पाण्याची आपली. आणि थोडंफार नाश्ता वगैरे काही केलं फराळाचं केळी त्याच्यामुळं आम्ही नाही का इथं ठेवण्याचा आमचा हेतू आहे. त्यांच्या दरबारी गेल्याच्या नंतर मला असं अनुभव असं वाटलं की बाबा इतके लोक काही तुम्हाला जे काही मागताय ते तुम्ही त्यांचं पूर्ण करताय. तर मला अशी इच्छा आहे की ह्या वेळेस मी निवडणुकीमध्ये निवडून यावी आणि मी स्वतः आणि माझे पतीसह आम्ही दोघं पती पत्नी येऊ. तर असं वाटलं मला की बाबांच्या समोर प्रसाद म्हणून फळ ठेवलेलं होतं. सफरचंद असं एक फळ होतं बाबांच्या समोर. आणि योगायोगा असा आला की काय त्या पुजारींचा हात लागावा आणि इतक्या हजारो भाविक लोकांमधून ते फळ मलाच भेटावं म्हणून असं फक्त असं पायाच पडले आणि माझ्या हातात आलं ते फळ. पाऊच असेल, खिचडी असेल, अन्नधान्य असेल, काही असेल, परिस्थितीनुसार जसं परिस्थिती असेल त्या हिशोबाने करीत आलेली आणि मी करत येणार. नक्कीच. म्हणजे बाबाबरोबर बाबांवर मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे. जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं आम्ही भाविक भक्तांना मदत करील असं ताईंचं म्हणणं आहे. कॅमेरामन योगेश डोकेसह गोविंद साळुंके, C24 तास, श्रीरामपूर. या ठिकाणी पुन्हा एकदा भेटलेली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतं. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गुरु पौर्णिमेच्या दिवशी शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली होती. शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या गुरु पौर्णिमा या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मुख्य दिवशी कार्यक्रमांची रेलचेल होती, तर रात्रभर भाविकांसाठी मंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं. गुरु पौर्णिमेनिमित्त साईबाबांना गुरुस्थानी मानणारे लाखो साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले होते. पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनं उत्सवाच्या मुख्य दिवसाला सुरुवात झाली. सुमधुर स्वरांनी गायलेल्या काकड आरतीनं पहाटेचं वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. त्यानंतर साईबाबांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साईनामाचा गजर करत ही मिरवणूक गुरुस्थान मंदिरामध्ये आली आणि त्यानंतर साई समाधी आणि मूर्तीला जलाभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर साई मूर्तीला वस्त्र अलंकारानं सजवण्यात आलं. गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या आराध्य गुरूंचं पूजन आणि दर्शन करण्याचा दिवस. राज्यातील अनेक मंदिरांसोबत शिर्डीमध्येही भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली आहे. हजारो साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले होते. यावेळी शिर्डी साईभक्तांच्या गर्दीनं अगदी फुलून गेली. अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी बघायला मिळाली आहे. लाखो भाविकांनी यावेळी भगवान दत्तात्रयांच्या दर्शनाचा लाभ घेतलाय. नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरु पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. गुरु पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषामध्ये भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. गुरु पौर्णिमेनिमित्त देवगडच्या ज्ञानसागर सभा मंडपामध्ये यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचं कीर्तन संपन्न झालंय. आणि मग बाबाजी या पुढे सांगितले आमच्या श्रीगुरूंनी स्वप्ना दिवस आम्हाला जे नाम सांगितलं तो मंत्र दिला तो आम्हाला आवडणारच. मंत्र दिला राम कृष्ण वारकऱ्याचा मंत्र सोपा आहे. काही काही माणसं माळा घातली तर मग पुन्हा विचारतात मंत्र कोणता. मंत्र विचारायचं कामच नाही. गोडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा बाबाजी चैतन्य महाराजाने राम कृष्ण हरी हा मंत्र बाबाजी हरी सांगितले नाम राम कृष्ण हरी. हीच परंपरा पुढे अगोदर ते निरो बाबा सांगतात. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ महाविष्णू पासून हा चैतन्य संप्रदायाचा हे मूळ आहे. तिथून हा संप्रदाय प्रवय प्रभावित झालेला. भगवान विष्णू आणि विष्णूंनी मग ब्रह्मदेवावर कृपा केली. महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सतत किंवा संप्रदाय हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री आहे. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री श्रीमती सरूबाई पाटील, नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ राजर्षी घुले यांच्यासह लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित होते. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. खेड तालुक्याचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. आसखेड येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्याला तब्बल 22 वर्षांनंतर प्रलंबित असलेली पुनर्वसनाची जमीन त्यांनी मिळवून दिली आहे. या शेतकऱ्याला शासनानं बोरदरा येथे 3 एकर जागा परतावा म्हणून दिली आहे. भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्याला तब्बल 22 वर्ष प्रलंबित असलेली पुनर्वसनाची जमीन मिळवून देण्यात आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रयत्नांना यश आलंय.
प्रकल्पग्रस्तांच्या अनेक अडचणी असून त्यापैकीच एक म्हणजे शासनानं पात्र ठरवलेल्या 111 पैकी 110 लोकांचं पुनर्वसन होऊन एका शेतकऱ्याचं पुनर्वसन गेली 20 वर्ष प्रलंबित होतं. याबाबत आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी हा विषय समजल्यावरती सर्वप्रथम हिवाळी अधिवेशनामध्ये 2015 साली तारांकित प्रश्नांमधनं समस्या मांडून शासनाचं लक्ष वेधून घेतलं. परंतु योग्य न्याय न मिळाल्यानं पुन्हा हा प्रश्न पावसाळी अधिवेशन 2016 मांडून शासनाकडनं लवकरच यावरती कारवाई होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. 2017 अर्थसंकल्पामध्येही हा प्रश्न मांडला होता. त्यानुसार अखेर 22 वर्षांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आहे. त्यांना शासनानं बोरदरा येथे 3 एकर जागा परतावा म्हणून दिली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी भागूजी राघूजी नवले यांनी सहकुटुंब आमदार सुरेशभाऊ गोरे यांची भेट घेतली आहे. यावेळी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आला आहे आणि आमदार गोरे यांना पेढे भरवण्यात आलेत. अजूनही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत, लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावणार असं आश्वासन यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी दिलं आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, खेड तालुका पुनर्वसन समितीचे सचिव LB तनपुरे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर गोरे आदी उपस्थित होते. माझं नाव बाबूजी राघूजी नवले. मी दरंगरस्त बामासकडा प्रकल्पामध्ये 95 साली मी प्रस्ताव भरला होता, परंतु मला काय आतापर्यंत व्यास मिळलं नाही. मी भरपूर अधिकाऱ्यांकडे गेलो, कलेक्टरकडे गेलो, भरपूर ऊन ताण वारानं म्हणता, परंतु मला काय व्यास आला नाही, कोणी काय मला न्याय दिला नाही. परंतु सुरेश भाऊ यांनी माझ्याकरता भरपूर प्रयत्न केले, रावराव अधिवेशनमध्ये प्रश्न मांडले आणि पाठपुरावा केला, मला एक गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला, भाऊंच्या प्रयत्नाला व्यास आलं, म्हणून आज मी माणूस म्हणून जगलो. धरणामध्ये तुमची किती जागा गेली होती? धरणामध्ये माझी जवळजवळ 8 एकर गेली. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला आता किती मिळाली? त्याच्या बदल्यात मला 3 एकर मिळाली. कोणत्या गावामध्ये? ते बोरदारा गावामध्ये, आंबेठाण बोरदारा. भामासखेड प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न गेल्या 20-25 वर्षापासून प्रलंबित आहे. त्यावरती गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही त्याला प्रश्न सोडवण्याला वेग आणलेला आहे. अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला आणि शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामध्ये आम्हाला चांगल्यापैकी यश आलं. त्यामध्ये बाबूजी नवले यांची जमीन आज त्यांना परत मिळाली, याचं समाधान जेवढं त्यांना आहे तेवढंच मला समाधान द्यावं, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मला समाधान आहे. कारण गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा जो प्रयत्न आणि ह्या 2-2.5 वर्षामध्ये मी केलेला पाठपुरावा, त्याच्यानुसार मांडलेले अधिवेशनामध्ये वेगवेगळे वेळोवेळी प्रश्न, त्यातून हा प्रश्न मार्गी लागला. खऱ्या अर्थानं या प्रकल्पामध्ये अनेक शेतकरी प्रकल्पग्रस्त आहेत, ते वेगवेगळ्या कारणानं आहेत. त्यामध्ये कोणाला जमीन मिळाली नाही, कोणाचं पुनर्वसन झालं नाही, ज्यांना मिळाली त्याच्या नावावर मिळाली झाली नाही, काहींचे कॅनलमध्ये जागा गेली, त्यांची नावं शक्य आहेत, त्याच्या सरभरव शक्य आहेत. लाभ क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या नावावर अजून जमीन झालेली नाही. विशेषतः जे शेतकऱ्यांना 111 खातेदार आहेत, शेतकरी खातेदार आहेत, त्या शेतकऱ्यांना अजूनही काही त्यांना मोबदला मिळाला नाही. जे पात्र शेतकरी 111 आहेत या प्रकल्पाचे, त्यापैकी 1414 जे शेतकरी आहेत एकूण प्रकल्पग्रस्त, त्यापैकी राहिलेले 1303 खातेदार आहेत, त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या अनेक अधिवेशनामध्ये याबाबत आम्ही आवाज उठवला, प्रश्न मांडले, त्यावरती आश्वासनं मिळाली, शासनाच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू झाली. या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेत म्हणून वेगवेगळी आम्ही प्रयत्न केले, मीटिंग झाल्या, जिल्हा पातळीवर झाल्या, मंत्रालयात झाल्या, अधिवेशन काळामध्ये चर्चा झाली आणि म्हणून आता या प्रकल्पग्रस्तांचे विषय आता सुटत चालले आहेत, मार्गी लागत चाललेले आहेत. अजूनही कोणी याच्यापासून वंचित आहे का याचाही आम्ही शोध घेतो. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पालकमंत्री असतील, जलसंपदा मंत्री असतील, या खात्याचे अनेक अधिकारी या प्रकल्पाकडे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहेत किंवा ते प्रयत्नशील आहेत. आणि खऱ्या अर्थाने मी शेतकऱ्यांचं कौतुक करेन, त्यांना अभिनंदन करेन, त्यांचा आभार मानेन की त्यांनीसुद्धा वेळोवेळी सहकार्य केलं.
आज आम्ही पाहतोय की बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळाले नाहीत, त्यांना अर्ज करायला सांगितलेले ज्यांची जमीन जा। हनुमंत देवकर, C24 तास, खेड। येवल्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं येवला संपर्क कार्यालय येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलगवडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीमध्ये महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करून त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल यावरती चर्चा करण्यात आली आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं येवला संपर्क कार्यालय येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीमध्ये महिलांविषयी समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमामधनं सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। तसेच महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल, तसेच अधिकतर महिला या शेतकरी वर्गातील आहेत, या महिलांच्या शेतकरी कुटुंबाला कर्जमाफी मिळावी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच महिलांच्या पाठीशी असणार आहे, असं यावेळी आढावा बैठकीच्या प्रसंगी सांगण्यात आलं आहे। या बैठकीस राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, उपाध्यक्ष सायरा शेख, कोमल निकाळे, नगरसेविका शेख परवीन निसार, माजी नगराध्यक्षा राजश्री पैलवान, पंचायत समिती सदस्या अनिता काळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा श्यामा श्रीमाळ, निर्मला थोरात, जयश्री पाटील, सुनीता वाघ, मंगला भालेराव, रुपाली लांडगे, समीक्षा बिल्लाडे, रेश्मा बिल्लाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष साहेबराव मडवई, मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जिल्हा परिषद सदस्य संजय बणकर, नवनाथ काळे, भुजबळ साहेबांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, लोंढेनाना प्रवीण पैलवान, निसार निंबूवाले, विजय जेजूरकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्ते, मी प्रेरणा विशाल बलकवडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक। आज येवला येथे आम्ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेतली। तर येत्या काळामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस कशा प्रकारे काम करणार आहे आणि काय त्याच्यावर आज चर्चा करण्यात आली। तर त्यामध्ये जे बचत गटांच्या समस्या आहेत किंवा जनरल सर्वसामान्य महिलांच्या समस्या आहेत त्यापर्यंत खूप कमी प्रमाणात लोक पोहोचतात आहे आणि त्या महिला घराच्या बाहेर निघून त्या समस्या सांगण्यासाठी थोडंसं कुठेतरी एक बिचक तयार झालेली आहे। तर ती ते हे करण्यासाठी आम्ही गटवार गणवार यापुढे दौरे करणार आहोत आणि महिला सबलीकरणाच्या विषयावर पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून आमच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा चालू आहेत। तर त्यामधून जास्तीत जास्त महिला बाहेर कशा पडतील आणि जास्तीत जास्त महिलांना स्वतःच्या पायावर उभं करून पक्षाशी जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि येत्या पुढील काळामध्ये पक्षामध्ये पण बरेच बदल होणार आहेत। येवला तालुक्यामध्ये पण चांगल्या प्रकारे संघटना बांधण्यात येणार आहे आणि इथून पुढे महिला काँग्रेस पण एकदम सक्रियपणे काम करेल असे या ठिकाणी आज आमच्या मीटिंगमध्ये निर्धार केलेला आहे। प्रशांत करंके, C24 तास, येवला। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी यासाठी शिवसेनेचं अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसमोर ढोलबजाव आंदोलन। कोपरगाव अत्याचार प्रकरण आणि गोरक्षकांच्या अत्याचाराचा राहुरीमध्ये जमियत उलेमा हिंद संघटनेच्या वतीनं निषेध, प्रशासनाला दिलं निवेदन। कोपरगाव येथील दैनिक जनप्रवास कार्यालयाची तोडफोड, चुकीचं वृत्त छापल्याचा आरोप। आणि शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी, लाखो भाविकांनी घेतलं साईंचं दर्शन। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।